प्रतिबंधित सुगंधित तमाकू और पान मसाला विक्रेता के घर में पुलिस ने छापा मारकर एक आरोपी को गिरफ्तार किया और उनके कब्जे से 2 लाख रुपए का प्रतिबंधित पान मसाला जब्त किया। शांतिनगर थाने में शुक्रवार को प्रकरण दर्ज किया गया। भंडारा जिले के मूलतः तुमसर वर्तमान में प्रेमनगर शांतिनगर निवासी मुख्य आरोपी रोहित हरिप्रसाद पांडे, उसने तिड़के गली में किराए से कमरा ले रखा था, जहां से प्रतिबंधित तमाकू और पान मसाला सप्लाई करता था। इसकी भनक जोन क्रमांक 3 के उपायुक्त गजानन राजमाने की टीम को लगी थी। शुक्रवार की शाम को टीम ने छापा मारा और बड़ी मात्रा में पान मसाला और तम्बाकू जब्त किया। माल की कुल कीमत 2 लाख रुपए बताई जा रही है। काल रात्री जून 3 स्क्वॉड आणि आमचे डीबी स्क्वॉड यांच्या संयुक्त एक कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये आरोपी रोहित हरिप्रसाद पांडे हा सुगंधित प्रतिबंधित सुपारी विकतो अशी माहिती होती, त्यावरून आम्ही सापळा रचून त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लाख काल रात्री जोन 3 स्क्वॉड आणि आमचे डीबी स्क्वॉड यांना गुप्त माहिती मिळाली होती की आरोपी रोहित हरिप्रसाद पांडे राहणार प्रेमनगर हा सुगंधित तंबाखू जी प्रतिबंधित आहे थोडं म्हणजे रजनीगंधा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू हा विक्री करतो अशी माहिती मिळाली होती। संयुक्त कारवाई करून त्याच्यावर रेड केलेली होती। एकूण त्याच्याकडे 1,93,162 किमतीचा मुद्देमाल मिळाला। आरोपीला कालच अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्याच्या कोर्टात हजर करणार आहोत आणि अधिक पुढील तपास करीत आहोत। अंदाजे 4-5 महिन्यापासून तो काम करतो अशी माहिती मिळत आहे। याआधी काही त्याच्यावरती गुन्हे वगैरे आहेत का सर? नाही, त्याच्यावर याआधी गुन्हे नाही, नवीनच राहिला आलेला आहे। काल माननीय DCP राजमाने साहेब यांना गुप्त माहिती मिळाली होती, त्या आधारे त्यांचा DCP स्क्वॉड व आमचे DP स्क्वॉड यांनी संयुक्तरित्या एक प्रतिबंधित सुपारी जो अवैध व्यवसाय करत होता त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे रोहित हरिप्रसाद पांडे, यास काल आम्ही अटक केली आणि त्याच्या ताब्यातून 1,93,162 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी यांना प्राचारण करण्यात आलं होतं, त्यांनी त्याच्यामध्ये फिर्याद दिलेली आहे। आरोपीचा आज PCR घेऊन पुढील तपास करीत आहोत। याआधी त्याच्यावरती काही मोठी गुन्हे वगैरे दाखल करण्यात आले आहेत? नाही, आरोपीचा अभिलेख नाही, तो गेले 4-5 महिन्यापासून इथं राहत राहिला आलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।